महासंसद रत्न नेमका तसा उल्लेख माझा का करतात मला कळलं नाही अजूनही. माझ्या स्वतःची आयडेंटिटी मी काल परवाच मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले, म्हणजे माझ्या नावापासून माझा जन्म कधी झाला आणि माझा राजकीय प्रवास कसा झाला ते मी सर्वांच्या समोर ठेवलं. कदाचित मी क्षुद्र आहे, म्हणजे अक्यूट मायनॉरिटीचा आहे, मायन्यूट मायनॉरिटीमधला मी एक आहे. मी ज्या समाजामध्ये जन्माला आलो त्याच्याबद्दलचा आदर अनेक वेळेला पवार साहेब व्यक्त करतात, पण मी कदाचित सॉफ्ट टार्गेट असू शकतो की ज्याच्यावरती टीका केल्याच्या नंतर कदाचित काय साध्य होत असेल. त्यामुळे म्हणूनच ती टीका होती की काय मला कळत नाही. एका बाजूला शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं, पावलं पावली चव्हाण साहेबांची संस्कृती म्हणायचं, आणि एखाद्या व्यक्ती जी आज दीर्घकाळ राजकारणामध्ये काम करते आहे, ध्येय धोरणाशी सुसंगत काम करते आहे, त्यांचा उल्लेख नाव न घेता व्यक्ती व्यक्ती सतत करत राहायचं, मला असं वाटतं की महाराष्ट्राला काही घोषणावं नाही. त्यामुळे संसद रत्न ज्या बोलतात त्याच्याबद्दल माझी फारशी हरकत असं काही कारण नाही, पण ते तसं होतंच. त्यांना राग का आला ते मला माहीत नाही, कारण परवाही सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही गेलो होतो, त्यावेळेला सुनावणी होती. आम्हाला बघितल्यावर संताप अनावर होणं मी समजू शकतो, पण मी आयुष्यात टिपटाप म्हणजे व्यवस्थित राहतो, म्हणजे कपडे फाटलेले असतील तर चालतील पण मळके चालत नाहीत. आणि काही लोकांना असे आगळपगळ राहण्याची सवय असते, त्याच्यावरती काही लोकांचा लोभ असतो, मला मात्र चांगलं राहायचं सवय असतं. मला लहानपणासूनच माझ्या काकीने मला गॉगल दिला होता, त्यामुळे मी कधी गॉगल घालून सुद्धा त्या दिवशी होतो, म्हणून कुणी काय चॅट केलेत काय काय त्याच्यावरती केलं ते मला माहिती आहे, पण मला त्या बाबतीमध्ये फारसं काय बोलायचं नाही. जोपर्यंत आपली नियत साफ आहे आणि आपलं मन साफ आहे, पक्षाबद्दलची नेतृत्वाबद्दलची आपली बांधिलकी आहे, त्याला कोण आपला कशामध्ये उल्लेख करतो माझ्यासाठी काय फारसं महत्वाचं नाही. पण महाराष्ट्र असं बघतोय, कारण सतत सतत व्यक्ती ग्रस्त ग्रस्त असं बोलणं, संसदेमध्ये पाच साडेपाच पावणे पाच वर्ष एकत्रित काम केलं, संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केलं, तरी सुद्धा असा का उल्लेख होतो. मी मगाय सांगितल्याप्रमाणे कदाचित मी शूद्र असेल, कारण मी बरोदीदारांपैकी एक आहे, त्याच्यामुळे कदाचित तशी संभावना असेल, पण मला त्याच्याबद्दल दुःख होण्याचं काही कारण नाही. राजकारणामध्ये काही गोष्टीला सामोरं जावं लागत असतं,